आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. वटवाघूळ म्हटलं की सर्वसामान्यांमध्ये एक प्रकारची भीती असते. वटवाघूळ हा पक्षी समजला जातो, परंतु प्रत्यक्षात वटवाघूळ हा पिल्लांना जन्म देणारा एक प्राणी आहे, ज्याला उडता कोल्हा असं म्हटलं जातं. याच वटवाघळाविषयी जनजागृती व संवर्धनासाठी काम करत असलेल्या बेळगाव्यातील राहुल प्रभू खानोलकर यांनी नुकतीच आंबोली इथं वटवाघळांच्या संवर्धन आणि संशोधनाबाबतची कार्यशाळा आयोजित केली होती. पाहूयात. या कार्यशाळेत राहुल यांनी वटवाघळांचे निसर्ग चक्रातील महत्व आणि वटवाघूळ विषयीचं शास्त्रोक्त माहिती ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आणि फोटोंच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडली. राहुल खानोलकर हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र तसेच देशभरातील विविध भागांमध्ये वटवाघळांवरती अभ्यास करत असून त्याबाबतची इत्यंभूत माहिती त्यांनी गोळा केली असून वटवाघळांविषयीचे समज गैरसमज आणि फायदे तोटे याबाबत सुद्धा त्यांनी यावेळी माहिती मांडली आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच गोवा बेळगाव येथूनही निसर्ग प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. राहुल खानोलकर यांच्या वटवाघूळ संशोधन आणि संवर्धन प्रकल्प उत्तर पश्चिम घाट आणि या प्रकल्पासाठी रुफोर्ट या संस्थेकडून सहाय्य करण्यात येत असून आंबोली येथील मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, IBCRU, माधे रिसर्च सेंटर, वन विभाग, दोडामार्ग येथील वनश्री निसर्ग संस्था, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांचंही या उपक्रमात सहकार्य मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय. आपण सध्या आता सह्याद्री निसर्गमित्र चिपळूण, मलबार नेचर कन्झर्वेशन क्लब, आंबोली, वनश्री, दोडामार्ग, माधे रिसर्च सेंटर या सगळ्या संस्थांच्या वतीनं आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या सपोर्टनी तिलारी हा जो बायोरिजन आहे तिलारीपासून आंबोली आणि सिंधुदुर्गमधले इतर जे अधिवास आहेत त्याच्यामध्ये वटवाघळांचं संशोधन आणि संवर्धन अशा प्रकल्पावर सध्या काम करतो आहे. कारण हे की आपल्या भागामध्ये वटवाघळांच्या कुठल्या कुठल्या जाती आणि त्यांचा इकोसिस्टममध्ये त्यांचा आपल्याला काय काय उपयोग होतो, पूर्ण आपल्या भात शेतीवरची असेल किंवा फळबागांमधले किडीचं उच्चाटन असेल, त्यांचा कंट्रोल असेल, असे जे त्यांचे उपयोग आहेत या सगळ्या इन्फॉर्मेशनचं बेसिक डॉक्युमेंटेशन, त्यांच्या प्रजातींबद्दलची बेसिक माहिती, कुठल्या जाती आढळतात, कुठे आढळतात, त्यांचं आत्ता पॉप्युलेशन सध्या काय आहे आणि त्याचसोबत त्यांचे जे इकोलोकेशन कॉल्स असतात अशा प्रकारची सायंटिफिक माहिती पूर्ण या रिजनमध्ये गोळा करण्याचं काम चालू आहे. आपल्या सर्वांना वटवाघळ म्हटलं की पहिला खूप भीती वाटते, पण ॲक्च्युली त्या भीतीपेक्षा त्यांचा आपल्याला जो उपयोग होतो शेती फळबागांतीमधली कीड कमी करण्यामध्ये, त्याचं उच्चाटन करण्यामध्ये किंवा खूपशा प्रमाणामध्ये केळी बागांमध्ये वगैरे जे फ्लॉवरचं पॉलिनेशन परागीभवनसारखी जी प्रक्रिया असते ते करण्यामध्ये किंवा सीड डिस्पर्सल फॉरेस्टमधली जे जंगलाची नवीन उत्पत्ती असते सीड जर्मिनेशन याच्यामध्ये वटवाघळांचा खूप उपयोग होतो आणि याची माहिती आपल्या भागातल्या लोकांमध्ये खूप कमी प्रमाणात असल्याने त्याच्या संदर्भात अवेअरनेस मोठ्या प्रमाणात मध्ये करणं आणि स्टुडंटसाठी कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम अशा प्रकारचे उपक्रम सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यावेळी कोल्हापूर येथील मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले, वनस्पती अभ्यासक ऋतुजा कोलते, विक्रम होशी, सिंधुदुर्ग मानद वन्यजीव रक्षक काका भिसे, प्राध्यापक डॉक्टर गणेश मरगज तसेच विद्यार्थी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.